हे आहे यवतमाळचं पिंपरी बुटीगाव. 18 वर्षापूर्वी सत्यसाई समितीनं हे गाव दत्तक घेऊन गावात संकीर्तन, मंगल प्रभात फेरी आणि स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले. ग्रामस्थांचा चांगल्या कामातील सहभाग बघून एका दानशूरानं गावात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मदतीचा हात दिला. रंगराव ढुमणे यांनी त्यांच्या शेतातील विहीर दान करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणून ग्रामस्थांनी श्रमदान करून 1 किलोमीटर अंतर नाला खोदून पाईपलाईन टाकली आणि मदतीतून पाण्याची टाकी बांधली. या टाकीतून गावात सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी नळ जोडणी करण्यात आली आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचलं. पाणीची योजना खूपच चांगली चालू आहे. 18 वर्षापासून एकही दिवस बंद नाही होत आणि पाणी चांगल्या पद्धतीनं सोडण्यात येत आहे. दुष्काळामुळे 2-3 किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागते, मात्र पिंपरीबुटी गावात ही स्थिती नाही. गाव टँकरमुक्त आणि हंडामुक्त झालंय. प्रत्येकाच्या घरी नळ आहेतच, सोबत सार्वजनिक नळाची देखील सोय आहे, ज्यानं ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळत आहे. इतर गावात जे आपल्याला परिस्थिती दुष्काळाच्या परिस्थितीत किंवा ऑक्टोबर महिन्यापासून पाण्याची जी परिस्थिती आपल्याला दिसते, तशी आमच्या गावात आजपर्यंत मागील 18 वर्षापासून कधीही कितीही दुष्काळ पडला किंवा कितीही पाण्याची टंचाई असली तरी आमच्या गावात आजपर्यंत कधीही पाण्याचा दुष्काळ पडला नाही. गाव करी ते राव न करी असं म्हणतात ते पिंपरीबुटीवासियांनी खरं करून दाखवले. बऱ्याच गावांमध्ये जलपूर्ती योजनांचा भ्रष्टाचारानं बट्ट्या बोळ केलाय. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण होते आणि अशा परिस्थितीत सामाजिक मदतीतून आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून उभा झालेला पिंपरीबुटीतील जलकुंभ ग्रामस्थांची तहान भागवतोय. श्रीकांत राऊत, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.